शुभेच्छुक माजी नगर सेवक युवा नेते माननीय महेश दाजी कदम आणि मित्र परिवार। बंद कशासाठी आहे ते समजून घ्या। बंडखोर आमदार अनिल बाबर, 50 आमदार एकत्र येत आहेत, फुटतायत, याचं आत्मपरीक्षण काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या व शिवसेनेच्या नेत्यांनी करावं। आम्ही बंड का केलं आहे ते तरी समजून घ्या, अशी भूमिका गुवाहाटीत एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले बंडखोर आमदार अनिल बाबर यांनी वज्रधारीशी बोलताना बंड का केलं याबाबतची आपली भूमिका मांडली आहे। आम्ही मंत्रिपदासाठी, सत्तेसाठी किंवा एकनाथ शिंदेंसाठी बंड केलं नाही, आमची कामं होत नसतील, निधी मिळत नसेल तर काय करणार। आम्ही बंड केलंय ते विकासासाठी, मुख्यमंत्र्यांची महिना महिना भेट होत नाही। मी स्वतः मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं पण त्यावर काहीच कारवाई झाली नाही, असे सांगताना सगळेच बंडखोर टीका करतायत। आमच्या भावनाही समजून घ्या, इतके सगळे आमदार का फुटतात असा सवालही त्यांनी यावेळी केलाय। चला पाहूयात काय म्हणालेत बंडखोर आमदार अनिल बाबर। बंड करण्याचे कारण काही एक आहेच, कारण नाही, अनेक कारण आहेत। ते छोटे असं आहे की मला तरी काय व्हायचं नव्हतं, किंवा मी मंत्री होणार आहे किंवा महामंडळ पाहिजे असं मी कधी बागानेच केलं नव्हतं। पण ज्याच्यासाठी आम्ही निवडून आलो त्या माणसांच्या मतदारसंघाच्या कामासाठी आम्हाला मदत पाहिजे, सहकार्य पाहिजे। असं आहे की तर त्याच गोष्टीत उलट शिवसेने पक्षाचे म्हणजे जे सत्तेत आहेत, आपल्या पक्षाचे सत्तेत आहेत त्यांची मदत नाही, आणि दुसऱ्या पक्षाचे जे तुमच्याकडे त्यात वाटेकरी आहेत सत्तेमध्ये त्यांचा मात्र त्रास, अशा दोन्हीच्या कत्रीमध्ये त्रास होतो। आणि ते सगळं सहन करत असताना आम्ही वरचे प्रत्येक वेळा कल्पना दिली होती की काय आज त्यांना न कल्पना होता असं काय झालेलं नाही। तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलं होतं? हा हो, आणि म्हणजे लेखी पत्र दिलं होतं मी, त्यांच्या प्रत्येक घटना सांगितली होती। सरपंचावर अपात्रतेची कारवाई चालू झाली, पुन्हा ते कमिशनर पर्यंत गेलं। सगळं सांगायचे की माझ्यावर राष्ट्रवादीचं प्रेशर आहे म्हणून सांगायचे, त्याच्यावर हिनी मुख्यमंत्री म्हणून काय तरी केलं पाहिजे का नाही। बरोबर। म्हणजे आता आम्ही आता सरपंचाला आम्ही काय सांगायचं, किंवा तुमचं एखादं काम आहे, तुमचं काम आहे ते मुख्यमंत्र्यांची महिना दोन महिने भेट नाही झाली तर कसं काय आम्ही काय लोकांना सांगायचं। या सगळ्याला भाजपची फूस आहे असं पण आरोप होतो? नाही नाही, भाजपचं आम्ही तर भाजप हे तर आपलं तुम्हाला माहित आहे की भाजप आम्ही वरचं भाजपचं काय संबंध आहे। मुळात कसं आहे की साधी गोष्ट आहे की 50 आमदार एकत्र येत आहेत, म्हणजे काय एवढी सोपी गोष्ट आहे का? बरोबर। त्यांच्या भावनांचा काहीतरी तिथं झालं असं असतं। आणि दुसरी गोष्ट, सगळ्यांनी किंवा बंडखोर आमदारांच्यावरच बोलायचं। बरोबर। हा, माझं काय म्हणणं माहितीये का, जे राष्ट्रवादीचे नेते आहेत, काँग्रेसचे नेते आहेत आणि शिवसेनेचे नेते आहेत, त्यांनी आत्मपरीक्षण करावं ना। बरोबर। असं का होतं 50 एकत्र, त्याचं कोण काय बोलतच नाही। आणि नुसते त्या एकनाथ शिंदेच्यावर बोलून त्याचा काय फायदा हो? एकनाथ शिंदे ते मी म्हणतो त्यांच्यावर काहीतरी अन्याय झाला असेल, काहीतरी झाला असेल, पण एकनाथ शिंदेच्या अन्यायासाठी आम्ही एकत्र येत नाही ना। शिंदे झाले एकत्र आले, म्हणजे ते असं काही समजा आम्हाला दुःख आहे ना। बरोबर। म्हणजे आम्ही आमदार असून इतके नाही, आता आमच्या अजून कमिट्या व्हायच्या। बरं। आम्ही दुसरं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ज्यावेळेला सरकार बनलं, तुम्हाला असं माहित आहे मी अनेक वेळा बोललोय म्हणून, सरकार बनलं तेवढ्या मी सांगितलं की राष्ट्रवादीनं सर्व पक्ष वाढवायचं टेंडर घेतलं, आपण वाचवायचं तर टेंडर भरूया, हा एवढी तरी आमदार निवडून येतील।
जिल्ह्यात पालकमंत्र्यांना त्रास होत होता का तुम्हाला जयंत पाटलां? अहो तिथंच काय ना, सगळं राज्यातच ना. बर बर. आणि शेवटी आपण आता पक्षापर्यंत बोलायचं किंवा भावना प्रधान होऊन बोलायचं, ठीक आहे. तुम्ही भावना प्रधान होणार, तुम्हाला पक्ष उद्धव साहेबांना पक्ष वाचावा असं वाटतंय किंवा ताकदीन राहावं असं वाटतंय, आमची काय ती तक्रार नाही ना. बर बर. पण मग तुम्ही तुम्हाला जशा भावना आहे तशा आम्हाला पण भावना आहेत ना. बरोबर. बर आम्हाला काय 50-50 अनिल बाबूला जरी हे केलं, मुख्यमंत्री केलं किंवा अनिल बाबूला मंत्रिमंडळ बनवायचे अधिकार दिले, मी स्व सगळ्या समाधान करू शकणार आहे का? समाधान करू शकणार नाही. पण सगळे काय सत्तेसाठीच असते असं नाही. बरोबर. त्या कारणासाठी ते निवडून आलेले आहेत आमदार. आता काय काय आमदारांचे म्हणजे जे आम्ही तर शिवसेनेत परवा आलो 14 पण जे स्थापनेपासून आहेत ते आता इथे एकत्र आहे. आम्ही डोळ्यातनं पाणी आणून सांगते आम्हाला काय आमची अवस्था आहे. आमदार रडतायत तिथं? हो रडतायत. मास्तर हा गहिवरत आहेत ना, काही अडचणी आहेत त्या अडचणी आहेत. आणि आम्ही आहे ते बंड केले ते विकासासाठी. तडवडीचा मार्ग नव्हता का? मुख्यमंत्र्यांशी बोलून भेटू तसे तडवडीचा काही मार्ग नव्हता का? नाही ना, सांगितलं त्यांना तडजोड कशी करायची सांगितलं. अनेक वेळा पत्र देते, अहो पत्र देऊन भेटायला महिना महिना मिळत नाही. मी सांगतो ज्या दिवशी संजय पवारांचा पराभव झाला, संजय पवार पराभवचा झाला त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी पत्र दिले की ग्रामीण भागामध्ये आमच्याकडे एक म्हण आहे की काही जण जात्यात आणि काही जण सुपात. संजय पवार जात्यात होता, जात्यातनं बाहेर पडला, क्रशिंग होऊन बाहेर पडला. आम्ही सगळे आमदार अनिल बाबर नव्हे सगळे आमदार सुपामध्ये आहे, गांभीर्याने घ्यावं. तुम्ही पत्र दिले मुख्यमंत्र्यांनी? हो. काय काय करायचं सांगा की काय आपण जाऊन वाद घालू शकतो का काय हे करा. जेवढं आमचं करायचं तेवढं केलं आम्ही. आल्यावर तुम्हाला सांगेन सगळं सविस्तर. म्हणजे तुम्ही स्व म्हणाल की काय. आणि शेवटी बंड कशासाठी आहे याच समजून घ्या ना. बरोबर. तिथं काय अनिल बाबूला मुख्यमंत्री व्हायचं आहे का, अनिल बाबूला मंत्री व्हायचं आहे का, काय बंड हे फक्त आपण त्या कामासाठी. तुम्ही मला सांगा 2-2.5 वर्षांनी आम्ही लोकांच्या पुढे काय म्हणून जायचं? हॅलो. हा ऐकतो गो. आम्ही 2.5 वर्षाने लोकांच्या पुढे जायचं झालं तर आपण जे ठरवलंय ते पुरं झालं पाहिजे का नाही? झालं पाहिजे. हा मग त्या दृष्टीने आपण आता ज्या गोष्टी आपल्याला करायचा ठरवलेल्या आहे त्या गती कशाची येतच नाही. आता तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर मी मागच्या सरकारमध्ये असताना गदी माडगूळकरांची जयंती होती, आपलं जन्मशताब्दी होती. त्या गदी माडगूळकरांच्या जन्मशताब्दीचा फायदा घेऊन मी आटपाडेला नाट्यगृह मंजूर केलं. हो. त्यात नेमक्या ज्या जागेची अडचणी आणखी कशाची अडचणी असं जसं मी मुख्यमंत्र्यांना 2 वेळा विनंती केली, अहो जयंती समारोह संपला सगळा तरी अजून त्याचं टेंडर निघाना, ज्या अडचणी आहेत मंत्रालय पातळीवर ह्याच्यावर त्या अडचणीसाठी उलट मंत्रालय ऑफिसमधनं पत्र आलं की ते पैसे परत भरा आणि कोण जबाबदार आहे याला, म्हणजे आम्ही काय सांगितलं तुम्ही मीटिंग घेऊन ती अडचणी सोडवा. 2.5 वर्ष आता झाली अजून तिची सुरुवात करू शकलो नाही. तुम्ही अगदी सगळ्या कलेक्टरच्या पासून सगळीकडे माहिती घेतली तर त्यात किती मी माग पाठपुरावा केलाय. आता ते टेंडर झालं वर्षभरानंतर. 2.5 वर्षानंतर. 2.5 वर्षानंतर.
हे असताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्याला मान्यता मिळाली. ते टेंडर 2.5 वर्षानंतर असताना हो काय कोणाकडे सांगायचं काय करायचं मिटिंग काय सिच्युएशन आहे मिटिंग संपवायची हा आत्ता काय सिच्युएशन आहे नेमकी सगळ्या मंडळाची काय नाही व्यवस्थित आहे. आता आम्ही जर उपाध्यक्षांनी काय निर्णय घेतला तर आमचं हायकोर्टमध्ये जायला जर सुप्रीम कोर्टात जायला सगळं तयार आहे. तुमच्या म्हणजे कारवाई करण्यास तुमची नोटीस काढली तिने तुमच्यावर हो असणारच घेऊ. आता आम्ही आघाडीवर जाईल म्हणतो त्याला काय घाबरून काय करायचं भाजपमध्ये विलीन व्हावं लागतं मग भाजपमध्ये विलीन होणार का तुम्ही? नाही नाही भाजपमध्ये कुठे काय आपलं स्वतंत्र गट ठेवून ती सगळी कायद्याची माहिती घेतलेली आहे. बरोबर काही अडचणी येणार नाही. लोकांच्या हिताच्या दृष्टीनं आम्ही केलेलं बंड आहे आणि शेवटी असं आहे की आम्ही काही देहवादन काम करायचा प्रयत्न करतो. देहवादन काम करायला जर सरकार तुम्ही कुठल्या पक्षाचं सरकार असो तिथे आम्हाला साथ मिळायची नाही आणि आमच्याच पक्षाचं सरकार असून साथ मिळायला नाही तर मग काय करणार उपाय काय दुसरा? फक्त आता काय झाले की त्याच्या बंडाच्या मागचे कारण कोण बघत नाही. हा हे ज्या आता कशासाठी कोणाचं स्वतंत्र कारण जाऊ द्या बाजूला पण तुम्ही साधी गोष्ट आहे की 40 ते 50 आमदार एकत्र येतात काहीतरी कारण असेल ना. ईडीची भीती घातली जाते असं पण आम्हाला ईडी काय ईडी आले तरी बरं होईल. ईडी काय कोणाला ईडीची भीती? इथं इकडं तिकडं पैसे मागवता मागवता नाके न भीत्या. संजय राऊत यांनी पण आरोप केला ईडीच्या भीतीनंच सगळ्यांना नेलंय. अजिबात नाही माहितीसाठी सांगतो की उत्स्फूर्तपणानं सगळे आले तसं काही नाही. एकत्र आज कुठला तरी दिवस ठरवूया. मला तरी फोन आला एकत्र आला पण मी बाहेर होतो. हे सगळं अचानक ठरलं की गेल्या महिन्याभरापासून काय प्लॅनिंग होत? तसं ते इतकं सगळं सांगायचं नसतंय ना. आहे त्याच्या कपड्याच अंगावरच्या कपड्याशी म्हणजे कपड्याशी म्हणजे. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट मार्बोनेट स्पार्टेक्स ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर सिनेटेक्स टॅकी प्लम्बिंग मटेरियल PVC मयूर बंब CP फिटिंग पेव्हिंग ब्लॉक मयूर वॉटर टँक स्टील सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड विटा